नमस्कार, मी श्वेता स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कशासाठी, पोटासाठी। आज मी बनवणार आहे झटपट अशी होणारी हिरवी चटणी। त्यासाठी इथं फ्रेश पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, आलं, लसूण आणि अर्धा लिंबू घेतला आहे। त्यासोबतच इथं मी घेतलेलं आहे साखर चवीनुसार, मीठ चवीनुसार, त्यासोबतच भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक चमचा, चाट मसाला एक चमचा आणि हिंग। आणि इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतल्यात। यावेळी तुम्ही फुटाण्याची डाळ वापरली तरी चालणार आहे। आणि आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। तर आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यात इथं घालते आहे। पुदिना, कोथिंबीर, आल्याचे चार तुकडे, लसणाचे 5 ते 6 पाकळ्या, जितकी तिखट आपल्याला चटणी हवी आहे तितक्या मिरच्या, हिंग, जिऱ्याची पूड, चाट मसाला, मीठ आणि साखर, हे सगळं आपण या भांड्यात घालून घ्यायचं आहे। त्यासोबतच इथं शेंगदाणेसुद्धा घालून घेते आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेते। आणि आता अर्धा वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला। तर अर्धी वाटी पाणी ॲड करून घेते आणि आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। ही अशी झटपट होणारी मिंट चटणी, ग्रीन चटणी आपण सँडविचसोबत, तंदुरीसोबत, पाणीपुरीच्या पाण्यासाठी, तसेच चाटसाठीसुद्धा वापरू शकतो। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।